महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या एसटी बसेस पाठवून कोटा या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात घेऊन आले हे एक चांगलं कृत्य केलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण याच्यामध्ये काही नियोजन आहे असं मला दिसत नाही. कोरोना व्हायरस वाढतंय असं शासन म्हणतंय. लोक असंच अंदाज काढतात आहेत की लॉकडाऊन पीरियड वाढेल. मुंबई हे अति संवेदनशील झालेलं आहे. पुणे हेही अति संवेदनशील झालेलं आहे. गरज आज आहे की हे अति संवेदनशील शहरं जी आहेत त्यातली लोकसंख्या कमी करणं. शासनाने योजना केली आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून शासनाला काही योजनेचे प्रमाण म्हणून या ठिकाणी मांडत आहे. पहिल्यांदा मुंबईमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला ज्या माणसाला परत जायचं आहे 3 दिवसासाठी त्यांनी या ट्रेन्स महाराष्ट्राच्या बाउंड्रीपर्यंतच चालवाव्यात. म्हणजे एक ट्रेन भुसावळलाच संपेल, दुसरी ट्रेन ही नागपूरलाच संपेल, नागपूर किंवा गोंदियाला संपेल, तिसरी ट्रेन आहे ती नांदेडला संपेल किंवा लातूरला संपेल, सोलापूरला आणि कोल्हापूरला आणि त्याच्याचबरोबर सिंधुदुर्गपर्यंत 3 दिवस गाड्या चालवल्या, क्वारंटाईन त्या केल्या आणि या ट्रेन्समध्ये जाणारा माणूस हा तिथल्या तिथल्या कलेक्टरच्या ताब्यामध्ये दिला आणि कलेक्टरनी क्वारंटाईन करून गावामध्ये दिलं तर गावामधल्या लोकांची जी भीती आहे की जो मुंबईत आहे, पुण्यात आहे, इतर शहरामध्ये आहे, आपल्या गावामध्ये आला तर कोरोना व्हायरस घेऊन येईल ही भीती बाहेर पडेल. आणि या शहरातली आज गरज आहे की 30% पॉप्युलेशन लोकसंख्या हलवण्याची गरज आहे. शासन ती हलवेल असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं, ज्यांच्या ज्यांच्याकडे बसेस आहेत, प्रायव्हेट बसेस आहेत, त्यांनाही परमिशन देण्यात यावी की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती ज्या ठिकाणी रेल्वे जात नाही त्या ठिकाणी या बसेस वापरण्यात याव्या. पण वापरत असताना त्या बसेससुद्धा क्वारंटाईन केल्या पाहिजेत. ज्या जिल्ह्यामध्ये जातील त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये जे जायला मागतात आहेत तिथे पोचल्यानंतर त्यांना देतील. त्यांनाही 2 दिवस तिथं क्वारंटाईन केल्या जाईल आणि नंतर त्यांना आपापल्या गावी जायला परवानगी दिली जाईल. अशा रीतीने शासनाने नियोजन करायला सुरुवात केलं तर कोरोनावरती मात करण्याचं एक पाऊल पुढे टाकलेलं असेल.